चामड्याच्या बावल्याने जे तुम्ही नॅचरल कलर जे वापरता असं म्हणताय, ते चामड्याच्या बावल्याने काही वेगळ्या पद्धतीने बनवतात की चित्रगती आणि कळसुत्राडी बनवतात तसेच बनवतात? कलर हा आता वेगळा झालेला आहे. चामड्याचा बावल्याचा कलर आणि कागदाचा कलर जवळजवळ नॅचरलरित्याच आम्ही बनवले जातात. झाड पाल्यापासून, मातीपासून, त्या काजूचा डिंक वापरून वगैरे असं ते कलर बनवले जातात. हे चामड्यावरती दोन्ही बाजूला रिफ्लेक्ट होण्यासाठी काही कशाचा वापर केला जातो की तसंच? चामड्यावर आधी आम्ही चामडं एवढं पारदर्शक घेतो, पातळच केलं जातं कुठून कुठून, आणि कलर त्याला मग आम्ही पातळ करून लावून त्याच्या वर्षातून त्याच्यावर दोन वेळ तिळाच्या तेलाचा आम्ही लेप देतो आणि ते पुसून काढून स्वच्छ करतो.